चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये 10,000 रुपयाची चिल्लर भरून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेले अपक्ष उमेदवार रविराज काळे माझ्यासोबत आहेत. त्यांचा काय अजेंडा आहे, कसा प्रचार करतात, हे मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. रविराज, काय बलाढ्य उमेदवार तुमच्याकडे मोठ्या मोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचा किती लागेल? मी त्यांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये जाणार नाही, परंतु पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्यांचे प्रश्न हे खूप छोटे आहेत. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेत, परंतु सर्वसामान्यांचे छोटे छोटे प्रश्न की आज मी जर कामाला गेलो तर माझ्या घराची चूल पेटेल का, माझ्या घरातील मुलांना मी खायला देऊ शकेल का, एवढे छोटे छोटे प्रश्न या पिंपरी चिंचवड विधानसभेतील मतदारांचे आहेत. तरुणांना कसल्याही प्रकारे रोजगार नाही. आज सध्या भाजप असेल, बलाढ्य पक्ष असतील, ते पक्षांकडून त्या या तरुणांना फक्त निवडणुकीपुरताच रोजगार उपलब्ध करून दिला. रोजगार अभियान त्यांनी राबवल्यासारखं ते सध्या त्यांच्याकडनं चालू आहे. तुमचा नेमका अजेंडा काय? पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे. जे काही नरेंद्र मोदी साहेब नमामी गंगे म्हणून गंगा स्वच्छता करतायत, परंतु ज्या पिंपरी चिंचवडमध्ये 3 मोठ्या नद्या वाहतात, ज्या इंद्रायणी असेल, पवना असेल, मुळा असेल, या नद्यांची वहिनी अवस्था आहे, मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालेलं आहे, जलपर्णीचा विळखासुद्धा या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरत आहे. तर या नद्या कुठेतरी स्वच्छ करणं गरजेचं आहे. हा माझा प्रथम प्राधान्य या नदी स्वच्छतेला असेल. आणि दुसरं म्हणजे माता भगिनी जेव्हा पिंपरी चिंचवड शहरात फिरतात त्यांना कसलेही स्वच्छतेची स्वच्छतागृहाचा अभाव आहे. आपण मेट्रो सिटी म्हणतोय, स्मार्ट सिटी म्हणतोय या पिंपरी चिंचवड शहरांना, परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारचे स्वच्छतागृह नाही आहेत महिलांसाठी. हा आमचा दुसरा अजेंडा असेल. तुम्ही प्रचार कसा करता? प्रचार आम्ही जास्त काही कसल्याही प्रकारचा डामडोल न करता आम्ही 5-6 कार्यकर्ते सोबत घेऊन मी पायी प्रचार करत आहे. मतदारांना साथ घालत आहे की एक वेळ तुम्ही या तरुण उमेदवारांना संधी द्या. आपण या अगोदरही बलाढ्य मतदारांना बलाढ्य उमेदवारांना यांनी मतदान केलेलं आहे, परंतु एक सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य कुटुंबातील आणि आपल्यातील उमेदवार म्हणून जो तुमच्याबरोबर मिळून मिसळून तुमचे प्रश्न समजून घेऊन जाणून घेऊन त्या प्रश्नांना खरंच वाचा फोडली जाईल, प्रश्न सोडवले जातील असा मी उमेदवार आहे. एकत्र जाई पायी चालत प्रचार करत आहे. निवडणूक म्हटलं की थोडंफार का होईना पण खर्च लागतो, काय करायचं, काम काय करतात? मी तसं विद्यार्थी आहे, परंतु पार्ट टाईम मी मजुरीच करतो. तरी माझं M.Com शिक्षण झालं असेल तरी, कारण की मला सुद्धा रोजगार नाही, पण मी शिक्षण पूर्ण करून मी पार्ट टाईम मजुरी करतो. या निवडणुकीमध्ये खर्च करण्यासाठी माझ्या मित्रपरिवाराने असतील, माझे प्राध्यापक असतील, या सर्वांनी मला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मदत केली आणि ती मदतच मी आज या निवडणुकीमध्ये सध्या खर्च करत आहे. रविराजांच्या मित्रांचा काय प्रतिक्रिया? अनेक बलाढ्य उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी जाता रविराज काळे यांच्या पाठीशी तुम्ही काय? खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर खूप मोठे मोठे पक्ष याच्यामध्ये उतरले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रापासून सर्व ताकद त्यांनी त्या ठिकाणी लावली आहे. परंतु कुठंतरी आपल्यातला माणूस कोणाला तरी आपण दादा भाऊ म्हणून ज्याला आपण ज्याच्या ताटात खाल्ले त्याच्यासोबत जेव्हा आपण एखाद्या वेळेस आमदार तो आमदारकीची निवडणूक लढतोय आणि त्यासोबत जेव्हा फिरतो आपण तेव्हा ते एक वेगळं त्याच्यावरती प्राऊड मुवमेंट जो असतो तो क्रिएट होतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांची कामं जेव्हा आपण पाहतो की नदी स्वच्छता असेल, जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना आपला हक्काचा पगार मिळवून देण्यासाठी जो काही त्यांनी दिलेला लढा आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण कुठंच डावलू नाही शकत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मीडियामध्ये हायलाईट नाही होत, पण खऱ्या अर्थाने त्यांनी जे काही पोटतिडकीने काम केलेलं आहे ते आम्ही पाहिलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तुमचे मित्र रविराज काळेंना लोकांनी मत केलं? मी आत्ता स्वतः पहिल्या मित्र भांडण्यापेक्षा त्यांचं काम बघून मी आज त्यांच्या पाठीशी उभं राहतोय. त्यांचं काम चांगलं आहे, लोकांपर्यंत पोचतेच बऱ्यापैकी, आणि त्यांचं पर्यावरणाचं एक सगळं बघून मला पण आवडते त्या गोष्टीत. मी पण त्यांच्यासोबत त्या कारणासाठी उभं राहिले ज्यांना सपोर्ट करा म्हणून. पायीच घेतलाय किती कार्यकर्ते आमच्यासोबत? दररोज 1-10 कार्यकर्ते असतात, परंतु आम्ही जसं जसं टप्पा पार करत जातो, 1-2 किलोमीटर जसं जसं करत जातो तसं आमची कार्यकर्त्याची संख्या सुद्धा कमी होत जाते. काही विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं काम करून त्यांचं शिक्षण त्यांना पूर्ण घ्यावं लागतं, पण सध्या शेवटपर्यंत आमसोबत 5 कार्यकर्ते असतात. रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा? रिस्पॉन्स मतदारांचं असं आहे, मी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो. मी सांगली, पिंपळेबरोबर पिंपळे सौदागर आणि पिंपळेलग या परिसरात फिरलो, लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. त्यांनासुद्धा वाटते की त्यांच्यातील एक तरुण आणि त्यांच्यातलीच एक घरातील व्यक्ती ही आमदार म्हणून विधानसभेत जावी अशी त्यांचा लोकांचा रिस्पॉन्स आहे. उमेदवारी अर्ज भरताना चिल्लर कार्ड घेऊन
चिल्लर तशी 7,000 चिल्लर घरी होती, त्याच्यानंतर काही जी काही कॅशमध्ये रक्कम आम्हाला मित्रांकडून मिळाली तर ती रक्कम घेऊन आम्ही ती चिल्लर म्हणून भरलेली आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. शेवटी रविराज काळे ज्यांनी आपला अजेंडा दाखवल्याचं सांगितलं की आरोग्य शिक्षण आणि लोकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या प्रश्नासाठी मला काम करायचं आहे. मला अट्टे शक्ती माझ्यासमोर आहे, मात्र लोकांनी ठरवलं तर ते मला आमदार प्लेटचं पराठे.